नमस्कार मंडळी मंडळी आपली जी सामूहिक साधना आणि उपासनेचा वर्ग आहे त्या संदर्भामध्ये आज आपल्याला माहिती घ्यायची आहे ती म्हणजे अश्विन महिन्यानंतर येणारा जो महिना म्हणजे कार्तिक महिना या कार्तिक महिन्यामधल्या ज्या सामूहिक उपासना आहेत त्या कोणत्या करायच्या आहेत मंडळी अश्विन आणि कार्तिक ह्या दोन्ही महिन्यामध्ये महालक्ष्मींचं असलेलं वैशिष्ट्य या महिन्यामध्ये हे वेगळंच ऊर्जा देणारं ठरतं आणि म्हणूनच या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला उपासना करायची ती लक्ष्मी आणि महाविष्णूंची आणि त्याचीच माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे मंडळी या वेळेला आपला जो कार्तिक महिना आहे तो सुरू होतो आहे पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीस वार शुक्रवार म्हणजे बलिप्रतिपदा आणि पाडवा ज्याला आपण म्हणतो त्या दिवशी आपला कार्तिक महिना सुरू होतो आहे आणि समाप्ती होते चार डिसेंबर वार असणारे शनिवार ह्या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे कार्तिक महिन्यातली सामूहिक उपासना पुन्हा एकदा आठवण करून देतो मंडळी मंडळी आपल्या ह्या उपासना वर्गामध्ये प्रचंड संख्या वाढल्यामुळे प्रत्येकाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेज पाठवता येणं हे तांत्रिक दृष्टिकोनातून शक्य होत नाही कारण पस्तीस हजारापेक्षा जास्त संख्या झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही नेहमी आव्हान करतो की आपण कृपया दे व्हिडिओ आम्ही प्रत्येक महिन्याचे साधनेचे प्रकाशित करतो साधना सुरू करण्यासाठी दर महिन्याच्या म्हणजे हिंदू महिन्याच्या दोन ते तीन दिवस आधी आपण प्रयत्न करत असतो की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे कृपया मंडळी हा व्हिडिओ पाहून आपली उपासना आपण करू शकता अर्थात नाव नोंदणीसाठी आपण आमच्या त्या नंबरवरती संपर्क साधा परंतु प्रत्येक वेळेला तुम्हाला व्हॉट्सअपवरून मॅसेज येईल याची मात्र शाश्वती देता येत नाही कारण संख्याच प्रचंड वाढलेली आहे आणि म्हणून मंडळी या प्रचंड संख्येचाच आपल्याला फायदा हा करून घ्यायचा आहे की वैयक्तिक उपासनेपेक्षा सामूहिक उपासनेचं मिळालेलं बळ यश आणि होणारी प्रचंड ऊर्जा ही निश्चित वेगाने काम करते आणि आपल्या समाधानाला ज्या काही आयुष्यामधल्या आडी अडचणी आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्ग दिसायला मदत मिळते आणि म्हणून ह्या सामूहिक उसा उपासनेचे तुम्ही सगळी मंडळी जे जोडलेले आहात आणि तुम्ही जे प्रेम भरभरून आम्हाला देत आहात अवश्य असंच पुढे सुरू करा आपण ह्या उपासना अशाच सामूहिक पद्धतीने करणार आहेत यावेळेची साधना आणि उपासना असणारी ती म्हणजे महाविष्णूंची आणि महालक्ष्मीची एकत्रित मंत्रशास्त्रामध्ये संपुट लावणं असा एक संदर्भ येतो संपुट याचा अर्थ एखाद्या विशिष्ट मंत्राच्या पुढे आणि मागे दुसरा एखादा मंत्र जोडला जातो आणि यावेळेला आपल्याला असं संपुट लावलेलं महालक्ष्मी अष्टक स्तोत्र जे आहे त्याचा पाठ करायचा आहे मग याला संपूर्ण कोणाचं लावायचं तर ज्याची लक्ष्मी तो विष्णू आपण बळकट धरावा म्हणजेच लक्ष्मीची आराधना परिपूर्ण होण्यासाठी लक्ष्मीचे यजमान म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू या महाविष्णूंचा असलेला मंत्र हा आपल्याला अष्टकाच्या अगोदर घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला नीट समजावून घ्या ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नम हा जो महाविष्णूंचा मंत्र आहे हा आपल्याला या उपासनेमध्ये एकवीस वेळा अगोदर म्हणायचा आहे आणि हा एकवीस वेळा मंत्रपाठ झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकाचे जे स्तोत्र आहे श्री गणेशाय नमहा इंद्र उवाच नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडा रूढे कोला सूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते हे आठ ओव्यांचं असलेलं अष्टक आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला महाविष्णूंचा जो मंत्र आहे ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम हा मंत्र एकवीस वेळा पुन्हा म्हणायचा आहे थोडक्यात दोन विष्णूंच्या मंत्राच्या मध्ये महालक्ष्मी अष्टकाचं स्तोत्र अशा रीतीने एकवीस वेळा महाविष्णूंचा मंत्र तीन वेळा महालक्ष्मी अष्टक आणि त्यानंतर महाविष्णूंचा पुन्हा मंत्र एकवीस वेळा अशा पद्धतीने संपुट अवस्थेमध्ये केलेला हा महालक्ष्मी अष्टकाचा प्रयोग आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये करायचा आहे मंडळी ही साधनं आणि उपासना आपण तुमच्या वेळेप्रमाणे कधीही करू शकता शिवाय या महिन्यामध्ये अजून एक वेगळी गोष्ट करायची ते म्हणजे न चुकता तुम्ही देवाला दिवा निरांजन लावत असालच लावत असाल आनंदाची गोष्ट लावत नसाल तर मुद्दाम लावायचा आहे तो म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये दे आपल्या देवाऱ्यामध्ये दे रोज न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचं निरांजन लावायचं आहे या निरांजनाने आपल्या देवघरामध्ये देवांना ओवाळायचं तर आहेच परंतु oh, oh, हा दिवा आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घंटानाद करत ओम विष्णवे नमः ओ म विष्णवे नमा या मंत्राचा पाठ करत आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये हा दिवा फिरवून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे अशा रीतीने हे जे प्र प्रदक्षिणा आहे प्रदर्शन आहे संपूर्ण वास्तूसाठीचं हे शुद्ध गाईच्या तुपाच्या निरंजनाचं करायचं आहे मंडळी हा प्रयोग आपल्याला या महिनाभरासाठी करायचा आहे त्यामुळे या महिन्यातली साधनं आणि उपासना आपण करणार आहोत ती म्हणजे संपुट लावलेल्या महाविष्णूंच्या मंत्रासहित केलेला महालक्ष्मी अष्टकाचा हा प्रयोग मंडळी ही साधना आपण सगळ्यांनी आवर्जून करायची अगदी ह्या दिवाळीच्या दिवसापासून अर्थात मंडळी आपण दिवाळीचे व्हिडिओ पाहिले असेल स्वतःचं लक्ष्मीपूजन स्वतः घरी कसं करायचं त्याचप्रमाणे ह्या लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त कोणते आहेत त्याचाही व्हिडिओची लिंक खाली दिलेले आवर्जून जाऊन पहा त्याचबरोबर मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने अजून एक अनाऊन्समेंट सूचना किंवा माहिती द्यायची आहे ती म्हणजे ज्योतिष कट्टाच्या वतीने जानेवारी सात आठ नऊ या तीन तारखांमध्ये आपण नरसोबाच्या वाडीमध्ये अत्यंत सुंदर अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे विविध मंत्र विविध स्तोत्र सामूहिक पद्धतीने पठण करणं त्या वाडीमध्ये असणाऱ्या दत्त महाराजांच्या ज्या सगळ्या साधना आणि उपासना आहेत त्याच्यामध्ये सकाळी अगदी काकड आरतीपासून रात्री शेज आरतीपर्यंत जे सगळे सोहळे केले जातात त्या सगळ्या सोहळ्यांमध्ये आपला सहभाग आपल्याला घ्यायचा आहे मंडळी त्याचबरोबर पारायण सामूहिक पद्धतीने सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं आपल्याला करायचं आहे आणि यासाठी आपण एकत्र जमणार आहोत नृसिंहवाडीमध्ये अर्थात नावनोंदणी त्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे ती आमच्या मोबाईल नंबरवरती म्हणजे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत करायचे आहे तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सात तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नृसिंहवाडीला स्वतःहून हजर राहायचं आहे अगदी आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आलात तरी सुद्धा चालणार आहे फक्त त्याप्रमाणे कळवायचं आहे बाकी त्या ठिकाणची सगळी व्यवस्था राहण्याची खाण्याची ह्या सगळ्या कार्यक्रमाची नियोजनाची व्यवस्था ही ज्योतिष कट्टाच्या तर्फेने करण्यात येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जे सेवा शुल्क लागणार आहे आपण जर येणार असाल तर सेवा शुल्क किती भरायचं आणि कुठल्या खात्यामध्ये भरायचं यासाठी आपण प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या फोन नंबरवरच मंडळी त्याचप्रमाणे ह्या दिवाळीमध्ये आणि नवरात्रीमध्ये आपण कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र या यंत्रावरती मंत्रसिद्ध केलेले यंत्र त्याचप्रमाणे दक्षिणावरती शंख हा आपल्या वास्तूमध्ये असणं ठेवणं हे शुभ संकेत देणारं मानलं जातं आणि म्हणून हा शंख त्याचप्रमाणे यंत्र सरस्वती यंत्र महालक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र आपल्याला घरपोच भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये आपल्याला संपर्क साधायचा आहे मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पुन्हा एकदा या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या साधक वर्गाच्या कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये आनंदाचं उत्साहाचं भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं हे वातावरण राहू आणि नेहमीच तुमच्या आनंदामध्ये भरभराट हो प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक श्वासाला हा आनंद अधिकाधिक वाढत जाऊ हीच ज्योतिषकट्टाच्या वतीने आपल्या सगळ्यांसाठी माता महालक्ष्मी आणि महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना असावा धन्यवाद शुभम भवतो